माझे पंजोबा महाराज आणि आपण सर्व वडील आहे. आज आपले समोर या मंचावर महाराजांचे स्वागत करण्यास मला फार आनंद वाटत आहे. हे स्वागत मी आपण सर्वांच्या वतीने करत आहे. महाराज माझ्या जन्माच्या आधीपासून दरवर्षी माझ्या खापर पंजोबांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने उत्तम प्रवचने येत म्हणून त्यांची ओळख आपण सर्वांना आहे. म्हणून आणखी काय बोलून मी आपला वेळ घेणार नाही. त्यांना फुलांचा गुच्छ देऊन मी विराम घेते. पंचावन्नाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित या व्याख्यानमालेच्या प्रथम सत्राकरता सभागृहामध्ये उपस्थित तीर्थस्वरूप आदरणीय भाऊ, संपूर्ण साठा परिवार आणि या परिवारावरती आणि या व्याख्यानमालेवरती अनेक वर्षापासून प्रेम करणारे आपण सर्व श्रोते संत सचिन प्रतिवर्षी ही प्रवचन मला व्याख्यान मला आयोजित केली जाते. अनेक वर्षापासून या व्यासपीठावरती अनेक महनीय पूजनीय महाराष्ट्रातले अतिशय विद्वान व्युत्पन्न आणि तत्वज्ञान साहित्य संतवाङ्मय समाजकारण याचा अत्युत्कृष्ट प्रसंग असणारे अतिशय विद्वान मोठी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित झालेली होती. त्यांनी आपल्याशी संवाद साधला होता. मी या व्याख्यानमाला पाहता आलो आहे ते माझ्या आजोबांच्या काळापासून आणि मला सांगायला थोडासा आनंदही वाटेल, थोडासा अभिमानही वाटेल की जे जे भक्ते या व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधून गेले त्या सर्व भक्त्यांपैकी फक्त माझीच तिसरी पिढी या व्यासपीठावर येत असते. आणि म्हणून एका मोठ्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या पूर्वजांच्या आणि आत्तापर्यंत या व्याख्यानमालेकरता उपस्थित असणाऱ्या सर्वच भक्त्यांच्या चरणी नमन करतो. मला दिलेल्या विषयाच्या संबंधात मला बोलणं आहेच आहे, बोलणारच आहे. तथापि दोन मानवी मुद्दाम राखून ठेवली आहेत, ते घेतल्याशिवाय या व्याख्यानमालेची परिपूर्णताही तशा अर्थाने होणार नाही, त्याचं समाधान मलाही मिळणार नाही आणि सारड्या परिवारालाही मिळणार नाही. ती दोन नावं आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये कदाचित आताही प्रकाशित होत असतील. त्यामुळे आदरणीय वैकुंठवासी रामभाऊ शेवाळकर आणि आदरणीय वैकुंठवासी शिवाजीराव भोसले
या दोघांनीही व्याख्यानमाला अतिशय तन्मयतेनं अतिशय आनंदानं भाऊंवरच्या अत्यंतिक प्रेमामुळं आणि अर्थातच आपल्या सर्वांच्या सर्व नाशिककरांच्या उपस्थितीमुळे खूप आनंदानं आणि वैभवानं ही व्याख्यानमाला एका अतिशय उच्च अशा स्तरावर नेऊन ठेवलेली आहे. मी प्रतिवर्षी घाबरतो, प्रतिवर्षी मी मला भीती वाटते की ज्या विषयाचं चिंतन करण्याकरता मी इथे उभा असतो आणि ज्या मर्यादित बुद्धीने जे चिंतन करण्याचा मी प्रयत्न करत असतो, कदाचित माझ्या या उपस्थितीमुळे, कदाचित माझ्या या विचारशैलीमुळे अथवा मर्यादित विचार प्रदर्शनामुळे या व्याख्यानमालेचा स्तर तर खाली येत नाही, ही भीती कायम माझ्या मनात असते. याला कारण अर्थात फक्त पूर्वीचे वक्ते होते असं नाही, तर प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दाद देणारे आपण नाशिककर श्रोते, तुमचीही भीती माझ्या अंतःकरणामध्ये प्रतिवर्षी वाढते आहे. याची कारणमीमांसा मला करायची नाही, परंतु तटस्थ भूमिकेतून मी इतकं म्हणू शकतो की श्रोत्यांची अशी भीती असल्याशिवाय वक्त्याच्या अभ्यासाच्या प्रयत्न जागे होत नाही. आणि म्हणून वक्त्याची भीती वाटावी, श्रोत्यांची वक्त्याला भीती वाटावी असा श्रोता महाराष्ट्रामध्ये सहसा मिळत नाही. तो सुदैवाने प्रतिवर्षी मला 3 दिवस मिळतो, म्हणून आपल्या सर्वांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि मला दिलेल्या विषयाकडे मी वळतो. आपल्या सर्वांना विषय ज्ञात आहे, संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही हा प्रश्न आहे. हे केवळ वाक्य आहे, या दोन्ही अर्थाने या विधानाचा विचार करणं मला आवश्यक वाटतं. तथापि हे प्रश्न किंवा हा जो विषय, आतापर्यंतचे सगळेच विषय, मी पुन्हा एका नवीन विषयाला प्रारंभ करतो आहे, पण तरी प्रतिवर्षाप्रमाणे हाही विषय बोलण्यापेक्षा जास्त अंतर्मुख करणारा मला वाटतो. संतांना अपेक्षित असणारी समता समाज स्वीकारत नाही हे आपल्या प्रत्ययाला येतं आहे आणि त्याच्या कारणाची मीमांसा आपल्याला करायची आहे. त्याच्या कारणाचा थोडासा मूलगामी शोध घेण्याचा प्रयत्न या 3 दिवसांमध्ये आपल्याला करायचा आहे. अर्थात तो आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आपल्या सर्वांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न मी करतो. याच्यातून निष्पन्न काय होणार आहे याची मलाही कल्पना नाही, परंतु ज्या हेतूने मला हा विषय दिला गेला त्याच्यामध्ये कदाचित समतेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्या काही भूमिका स्पष्ट व्हाव्या. संतांना अपेक्षित काय होतं आणि आपण काय करतो आहोत या दोन्ही प्रश्नांचा थोडासा उहापोह व्हावा. आणि या निमित्तानं केवळ विषय दिला म्हणून मला प्राप्त होणारी अंतर्मुखता ही माझ्यापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक संवेदनशील अशा नागरिकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि या निमित्ताने का असे ना, पण समष्टी कल्याणाची अस्वस्थता समाजाच्या प्रत्येक अंशामध्ये अर्थात प्रत्येक मानवी मनामध्ये ती अस्थिरता ती अशांतता निर्माण झाली पाहिजे. हे फल जर मला या सगळ्या चिंतनातून मिळालं तर मी स्वतःला धन्य समजेल. संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही याची कारणं शोधण्याच्या पूर्वी संतांना ज्या समतेची अपेक्षा तुमच्या माझ्याकडून होती किंवा त्याने आपल्या वाङ्मयातून ही समता मांडली आहे ते नेमकं काय प्रकरण आहे याचा थोडासा परामर्श घेणं मला आवश्यक वाटतं. संतांचं जीवन हे समष्टी कल्याणाकरता असतं. एका व्यक्तीकरता संत महात्म्यांचा अवतार झाल्याचं वर्णन आपल्याला संत चरित्रामध्ये कुठे दिसणार नाही. थोडंसं पारमार्थिक दृष्टीनं आध्यात्मिक भूमिकेतून जर बघायचं झालं तर परमात्म्याचं
संतांचा अवतार हा कदाचित एका करता होऊ शकतो, पण संतांचा अवतार आत्तापर्यंत कधी एका व्यक्ती करता झालेला नाही. भगवंताचं चरित्र पाहिलं तर ते चरित्र कदाचित एकाच्या कल्याणाकरता प्रवृत्त होऊ शकतं, पण संतांचं चरित्र कधी एकाच्या कल्याणाकरता प्रवृत्त झालेलं नाही, ते नेहमीच समष्टी कल्याणाकरता प्रवृत्त झालं. आपण जर गीता पाहिली, भागवत पाहिलं, महाभारत पाहिलं, रामायण पाहिलं, तर हे ग्रंथ आपल्याला हे सुचवतात, हे सांगतात, हे दाखवतात की कुरुक्षेत्रावरती युद्धाकरता प्रवृत्त झालेल्या अर्जुनाला तो केवळ युद्ध विनमुख झाला म्हणून भगवंताने उपदेश केला, आणि जो उपदेश केला तो युद्ध प्रवृत्ती करता केला नाही, तर एका अशा विचाराकरता केला की जो विचार मानवी जीवनाचं अत्यंतिक कल्याण करणार आहे. या सगळ्या विचारातून त्यांनी युद्ध करावं किंवा न करावं हा निर्णय त्याचा त्यांनी घ्यायचा आहे. भगवंताने अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगितलं, पण संपूर्ण गीता सांगून झाल्यानंतर भगवंतानी अर्जुनाला असं नाही म्हटलं की आता तू युद्ध कर. सगळं सांगून झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाला असं म्हटलं की आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. एका निश्चित अशा विचाराची पेरणी झाल्यानंतर, त्याची बीज अंतर्मनामध्ये रोवल्यानंतर त्याला येणारं फल हे निश्चित सकारात्मक असतं, या विश्वासानं भगवंताने अर्जुनाला असं सांगितलं की आता याच्या पुढं तुला जो निर्णय योग्य वाटेल तो तू घे, तू युद्ध कर असं माझं म्हणणं नाही. मी सुरुवातीला हे म्हणत होतो, तस्मात युद्धस्व भारत, तस्मात युद्धस्व अर्जुन, तू युद्धाकडे प्रवृत्त हो, युद्ध कर, युद्ध कर, हे मी दुसऱ्या अध्यायात जेवढ्यांदा बोललो, त्याच्यानंतर दुसऱ्यापासून ते 18व्यापर्यंत पुन्हा जास्ती वेळेला युद्ध कर असा विषय मांडलेलाच नाही. 18व्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी ते भगवंतांनी नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर भाष्य करताना तशा पद्धतीची भाषा वापर. उत्तर वैराटीचा राजा तुका निघाला असे झुंज, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ, हे झुंजाकडे आणण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. भगवंतांनी फक्त ईश्वर सर्व भूताना वृद्धेश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया एवढंच विधान केलं. कर्मप्रवृत्त करणारी प्रकृती ही तुझ्या ठिकाणी आहे, आणि ती प्रकृती ही ज्याच्या ताब्यात आहे तो तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, भगवंताला अर्जुनाला तिथे सांगायचं. आणि असा विचार जेव्हा सांगितला गेला, त्याच्यानंतर मग या विचारावर किंवा या सगळ्या आत्तापर्यंत मांडलेल्या चिंतनावरती निर्णयाची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला निर्णयाला तू स्वतंत्र आहेस. कारण एकूण गीतेचं परिशीलन करताना अर्जुनाच्या भूमिका आपण पाहिल्या, पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत. तर अर्जुनाचे प्रश्न आपण तपासा. अर्जुन भगवंताला कोणत्या अर्थाने प्रश्न विचारतो आहे आणि त्या प्रश्नांचं नेमकं वैचारिक स्वरूप काय आहे याचा थोडासा आपण मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की अर्जुन हा वेडा नाही आहे. आपण त्याला भ्रांत समजतो, वेडा समजतो, केवळ समोर नातेवाईक बघून त्याने आपलं धनुष्य खाली ठेवलं म्हणून पळपुटा समजतो, तसा अर्जुन गीतेमध्ये कुठेच नाही. आपल्या मनावर ते का आरोपित केलं गेलं मला कल्पना नाही, आणि त्याचा उहापोह करण्याचे काही कारण नाही. परंतु अर्जुन हा वेडा नाही, अर्जुन हा मूर्ख नाही, अर्जुन हा गलित झालेला नाही आहे. अर्जुन एका विचित्र विचारानं झपाटलेला आहे. अर्जुनाची मुख्य अडचण विचार करता न येणं ही नाही आहे, अर्जुनाची मुख्य अडचण ही आहे की अनेक विचारातून निर्णय घेता न येणं. विचार करता न येणं ही अर्जुनाची अडचण नाही आहे, आणि ती कुणाचीच नसते. मनुष्य विचार करतच असतो, विचार करता येत नाही असा माणूस या जगताच्या पाठीवर आपल्याला दिसणार नाही. मी माणूस हा शब्द मुद्दा वापरतो. असा कोण आहे की ज्याला देवाने बुद्धी दिली नाही, ज्याला विचारशीलता दिली नाही, असा कोण माणूस आहे? अगदी क्षमा मागून गमतीने जर बोलायचं झालं, म्हणजे गमतीने बोलूनही क्षमा मागायची झाली, तर मी असं आपल्याला असं एक सरळ विचारेल. भगवंतांनी सर्वांना बुद्धी दिली, भगवंतांनी ज्याला बुद्धी दिली नाही त्याने हात वर करावा. तर मला नाही वाटत या सभागृहामध्ये कोणी हात वर करेल. त्याचं कारण मला बुद्धी दिली नाही म्हणून मी हात वर केला पाहिजे, ही बुद्धी तरी त्याच्याकडे त्यावेळेला असली पाहिजे, एवढं एक साधसं अनुमान आपण करू शकतो. आणि एवढाच मुद्दा जर लक्षात घेतला
तर माणूस विचारशील असू शकत नाही अशी परिस्थिती जगात कधी उद्भवत नाही. त्याच्या विचाराची अवलंबना कदाचित चुकीची असतील. नश्वर पदार्थाला तो आपल्या आपल्या विचाराचं अवलंबन बनवत असेल कदाचित, तो आत्मचिंतन करत नसेल कदाचित. नित्य शाश्वत असणाऱ्या आत्मस्वरूपाचा तो स्वरूपानं आणि प्राप्तीसाठी म्हणून विचार करत नसेल कदाचित, पण तो विचार करत नाही या मताला कोणी दुजोरा देणार नाही. अर्जुनाची अडचण विचार न करण्याची नव्हती, त्याची अडचण होती निर्णय घेता न येण्याची. आणि असे अर्जुन खूप असतात, म्हणून तर तो प्रतिनिधी आहे. विचार करत नाहीये म्हणून नाही, करत नाही म्हणून नाही, तो निर्णय घेऊ शकत नाहीये. आणि म्हणून भगवंताने विचार सांगितल्यानंतर निर्णय स्वतः दिला नाही, निर्णय त्याला घेण्यास भाग पाडले. आता तुला हवं ते तू कर, मी तुला निर्णय सांगितला, मी तुला विचार सांगितला, या विचाराच्या जोरावर निर्णय काय घ्यायचा याच्याकरता आता तुझ्याकडे चांगला विचार आहे, याच्याकडे आता याच्यासाठी आता तू प्रबल झालायस. पण मुद्दा हा आहे, मी जो विचार जिथून प्रारंभ केला होता तिथेच येतो. मुद्दा हा आहे की निर्णय घेता न आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात, असा फक्त एक अर्जुनच त्या रणांगणावर होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून जगाला गीता सांगितली असं संतांनी म्हटलंय, पण भगवंतानी संबंध गीतेमध्ये असं कुठं नाही म्हटलं अर्जुनाला की तुझ्या निमित्तानं मी हे जगाला सांगतो. माझा मुद्दा इथेच आहे, भगवान अर्जुनाकरता बोलणे, अर्जुनासाठी म्हणून बोलण्याकरता प्रवृत्त झाले. अर्जुनापेक्षा चांगला श्रोता रणांगणावर नव्हता असं नाही, फार चांगले श्रोते होते, अधिकार संपन्न होते, परंतु त्यांच्या मनामध्ये विचाराची ही दोलायमानता निर्माण झाली नसेल कदाचित. अर्जुनापेक्षा चांगलं जीवन, तशा अर्थाने आध्यात्मिक जीवन व्यतीत करणारे युधिष्ठिर हे तिथेच होते. भगवंताला सुद्धा ज्यांच्याबद्दल अतीव प्रेम वाटावं असे भगवत भक्त भीष्माचार्य ही तिथेच रणांगणावर होते. तशा अर्थाने अर्जुनाचा अधिकारही नव्हता, पण भगवंतांनी गीता सांगितली ती फक्त अर्जुनालाच सांगितली. म्हणून आम्ही गमतीने असे म्हणतो की काय अर्जुनाचा अधिकार, संन्यास घेऊन गेला तर लग्न करून आला त्याला गीता. म्हणजे लग्न करण्याकरताच त्यांनी संन्यास घेतला होता आणि मग तेव्हापासून ती प्रथा. केवढं आश्चर्य आहे, भागवताच्या एकादश स्कंधामध्ये याच अर्थाचं सगळं चिंतन, आत्मकल्याणासाठीचं चिंतन भगवंतांनी सांगितलेलं पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतं, परंतु ते फक्त उद्धवाला तो उपदेश केला गेला, तो अर्जुनाला केला गेला, उद्धवाला केला गेला. एक व्यष्टी कल्याण, व्यक्तीचं कल्याण व्हावं, जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, आपल्या ठिकाणी समर्पणाचा भाव ठेवते, त्याच्या संबंधानं त्याच्या अत्यंतिक कल्याणाकरता त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे याच्याकरता भगवंताचं चरित्र आपण तपासलं तर असे अनेक भक्त दिसतील की जिथे भगवंतांनी व्यक्तिगत त्या भक्ताला काही आत्मकल्याणाचा मार्ग सांगितला किंवा त्याच्याविषयी त्या संबंधानं तिथे चर्चा झाली. ध्रुवाचं चरित्र आपण पहा, प्रल्हादाचं चरित्र आपण पहा. अर्जुनाचा विचार आपण पहा, उद्धवाचा विचार आपण पहा. या सगळ्यांना भगवंतांनी उपदेश केलेत, पण ते एकट्या एकट्या व्यक्तीला केलेत. संतांचं जीवनचरित्र बघितलं तर एकट्या व्यक्तीला उपदेश करण्याकरता संतांचा अवतार झाला असं आपल्याला कुठेही दिसणार. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना उपदेश केला असेल, तो एकट्याला केला असं वाटलंही असेल आणि इतिहास पाहिला तर ते तसं दिसतंही, पण चांगदेवांचा उपदेश हे ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं प्रधान निमित्त कधीही नव्हतं, प्रधान निमित्त कधीही नव्हतं. भगवंताच्या अवताराच्या निमित्तांचा शोध घेतला तर त्याच्यातली दोन निमित्त ही व्यक्तिगत आहेत आणि एक निमित्त हे समष्टीचं आहे. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता, इथे व्यक्तिगत निमित्त सापडतात. पण धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे म्हणत असताना धर्मसंस्थापना ही कदाचित समष्टी कल्याणाकरता उपयुक्त ठरू शकते किंवा याचे अर्थ काय लावायचे याचाही वेगळा विचार होऊ शकतो.
परंतु माझा मुद्दा हा आहे की संतांचं जीवनचरित्र हे केवळ आणि केवळ समष्टी कल्याणाकरताच प्रकट झालेलं असतं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली प्रत्येक क्रिया, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उद्गार उच्चारलेला प्रत्येक विचार, त्यांनी केलेली साहित्य निर्मिती, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, त्या घटनांवरची त्यांची प्रतिक्रिया, या सगळ्यांनाच एक सामाजिक अधिष्ठान आहे, या सगळ्यांनाच एक सामाजिक कल्याणाचा असा एक आवाक आहे. तो आयाम जोपर्यंत त्यांच्या वाङ्मयाला, त्यांच्या शब्दाला आणि त्यांच्या जीवनचरित्राला आपण देत नाही, तोपर्यंत संत खऱ्या अर्थाने आपल्याला कळले असा दावा आपण करू शकत नाही. त्यांचं प्रत्येक वाक्य आपण पहा, ते सगळ्यांसाठी आहे, एकाकरता नाही. एकट्या अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली, पण तोच परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवताराला आला की मग मात्र सगळ्या जगाकरता तीच गीता त्यांनी सांगितली. एकट्या उद्धवाला भगवंतानी उपदेश केला भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये, पण तोच परमात्मा एकनाथ महाराजांच्या रूपाने अवताराला आला की मग त्याच्यावर 18,000 ओव्यांचं भाष्य लिहून सगळ्या जगाकरता ते उघडं करून दिले. कारण व्यष्टी कल्याणाची मर्यादित अशी भूमिका संतांनी कधी पाळलीच नाही, कधी बघितलीच नाही. त्यांच्या डोळ्यासमोर होता तो सकल समाज होता, एक वर्ग नव्हता, एक व्यक्ती नव्हती. आणि म्हणून त्यांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेणारी जी जी प्रमाणं आपल्याला संत वाङ्मयामध्ये सापडतात, त्या सर्व प्रमाणांचा आपण परामर्श घ्या. त्याच्यामध्ये व्यक्तिगत भूमिका संतांची आपल्याला कधी दिसणार नाही. मी आपल्याला एक दोन तीन प्रमाणं फक्त सांगून जाईल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या असा शब्द आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार. बुडत आहे जन न देखवे डोळा, जन शब्द वापरला, व्यक्तिगत भाष्य नाही आहे कशावर. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे अवारू मांडू जगा, ही जगाबद्दलची भाषा आहे. एका व्यक्तीकरता म्हणून मी हे बोलतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी कुठेही म्हटलं नाही. आनंदाचे अवारू मांडू जगा, गीतार्थेसी विश्वभरू, विश्वाबद्दलची भाषा, जगाबद्दलची भाषा, जनाबद्दलची भाषा. तुकाराम महाराजांची अवताराची भूमिका त्यांनी स्वतःने जेव्हा सांगितली तेव्हा ते असं म्हणाले, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. तिथे जगाबद्दलची भूमिका तुकोबरांनी म्हणाली, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने हे बुडविली, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे करा, असा व्यक्तिगत नाही, समष्टी कल्याणाकरता केला गेलेला उपदेश. आपण त्याच्यातली क्रियापद पहा, आपण त्याच्यातली शब्द पहा, त्या अभंगातले समष्टी कल्याणाकरताच म्हणून तुकोबारा बोलले. व्यक्तिगत जीवनाचे संदर्भ संत वाङ्मयामध्ये जवळजवळ नसल्यासारखे. एखादा धरणीकरी आला, त्याला उपदेश केला असेल, रामेश्वर भट्टांचा प्रसंग घडला, तिथे उपदेश झाला असेल, पण ते व्यक्तिगत संदर्भ सांगताना सुद्धा तुकाराम महाराजांची भाषा आपण बघितली तर ती त्या व्यक्तीपुरती मर्यादित आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. रामेश्वर भट्टांना उपदेश करताना तुकाराम महाराजांनी, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विषते अमृत आघातते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी, असं म्हणून त्यांना जे सांगितलंय त्याच्यामध्ये चित्त शुद्ध तरी म्हणजे तुमचं चित्त नाही, सगळ्या जगाने हे पाहायचंय की आपलं चित्त शुद्ध असेल तर आपल्या आपल्या ठिकाणी प्रश्न फार कमी निर्माण होतात आपल्यासमोर. म्हणजे व्यक्तिगत उपदेशाला सुद्धा समष्टी कल्याणाची झालर आहेच आहे. समष्टी कल्याणाकरता जिथं उपदेश केला गेला, जी वाङ्मय निर्मिती झाली, ती तर सरळ सरळ समष्टी कल्याणाकरता, जगताच्या कल्याणाकरता आहे, हे सरळ सरळ आपल्या लक्षात येऊ शकते. म्हणून व्यक्तिगत जीवनाचे संदर्भ संत वाङ्मयामध्ये आपल्याला कमी सापडत. संत अवताराला आले, समष्टी कल्याणाकरता अवताराला आले, त्यांना या महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यावा वाटला, इथे काहीतरी वाङ्मय निर्मिती करावी वाटली, त्याच्या मागचे त्यांचे हेतू काय असतील हा प्रश्न वेगळा, गीतेवर त्यांना भाष्य का करावं वाटलं हा प्रश्न वेगळा. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, हे भगवंताचं कर्तृत्व ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. पण भगवंतांनी असं नाही म्हटलं की मी जगाचं ओझं फेडण्याकरता आलो,
भगवान म्हणाले अर्जुना तुझा माझा संबंध आहे, तुझ्यासारखे अनेक श्रोते असतील पण मी सगळ्यांना सांगायला बसलेलो नाही. एवढंच नाही, आपण महाभारत जर थोडंसं पुढे पाहाल तर आपल्याला गंमत लक्षात येईल. या गीतेची मोठी गंमत आहे. पुढे महाभारतामध्ये जेव्हा सगळं संपलं त्यावेळेला एकदा निवांत वेळेला अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा त्यावेळेला मला तुम्ही गीता सांगितली, ती रणांगणावर सांगितलीत, माझ्या डोक्यातही काही वेगवेगळे विषय होते, नीट ऐकता आली नाही, तर आता मला वेळ आहे आणि तुम्हालाही वेळ, आपण दोघेही निवृत्त झालो, दोघांचंही बरं चाललंय, निवृत्त झालो लगेच पुढच्या आठवड्यात सातवा वेतन आयोग लागू झाला. किती आनंद असावा अजून जीवनामध्ये याच्या पलीकडे. मग आता मलाही वेळ आहे, आपल्यालाही वेळ आहे, मला ही गीता पुन्हा एकदा सांगाल काय. हे सांगितल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, आता नाही, आता मी सांगू शकत नाही, त्यावेळेचा तू वेगळा होतास, आताचा तू वेगळा आहेस. त्यावेळेला तुझ्या अंतःकरणामध्ये विचाराचं वादळ होतं, आता तू स्वस्थ आहेस. जो स्वस्थ आहे त्याच्याकरता तत्वज्ञान नसतं. दोन्ही अर्थाने स्वस्थ. तत्वज्ञान त्याच्याकरता काही करू शकत नाही जो स्वस्थ विचाराचा आहे. तत्वज्ञान त्याच्याकरता दिलासा आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये विचाराचं वादळ घोंगावत आहे. तत्वज्ञान त्याच्याकरता उपयुक्त आहे जो दोन दोन पद्धतीनं विचार करू शकतो. आता मी तुला सांगू शकत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन भगवंताने मोठी गंमत सांगितली गीतेच्या संदर्भातली अर्जुनाला. भगवान म्हणाले, अर्जुना काही काही कलाकृती अशा असतात की त्या एकदाच आकार घेतात, पुन्हा घेत नाही. गीता ही त्याच्यातली आहे. एखादा शिल्पकार तोच असतो पण त्याच्याकडून एखाद्या वेळेला एखादा पुतळा असा तयार होतो की त्यांनी पुन्हा तसं करण्याचा कितीही चंग बांधला तरी तो तसा पुतळा तयार करू शकत नाही. ती वेळ वेगळी असते, तो काळ वेगळा असतो, त्यावेळच्या त्या भावना वेगळ्या असतात आणि त्यावेळची त्या विचारांची त्या कृतीतून होणारी अभिव्यक्ती वेगळी असते. ती वेळ गेली सगळं समजलं. भगवंताने पुन्हा अर्जुनाला सुद्धा सांगितलं नाही, म्हणजे त्यावेळेचा अर्जुन आणि नंतरचा अर्जुन याच्यामध्ये भगवंतानेच भेद केला आणि व्यक्तिगत अर्जुनाकरता गीता सांगितली. पण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघितलं तर ते अशा पद्धतीनं व्यक्तिगत जीवनाचे संदर्भ घेऊन फार कमी प्रकट होतं. आपण संपूर्ण भाष्य पाहताना, गीतेवरचं ज्ञानेश्वरी नावाचं भाष्य किंवा भावार्थ दीपिका नावाचं भाष्य पाहताना व्यक्तिगत जीवनाचे संदर्भ कुठे दिलेत आपण मला तपासून सांग. एक पहिला अध्याय सोडला तर दुसऱ्या अध्यायापासून भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्तिगत संदर्भ कुठे दिला. पण तरी त्यांनी ते वाङ्मय निर्माण केलं, त्याच्या मागच्या भूमिका आपण कृपा करून लक्षात घ्या. संतांनी हे का केलं, समष्टी कल्याणाचाच उपदेश संतांनी का केला, त्यांनी आमच्या संदर्भामध्ये असं काय केलं की जेणेकरून 700 वर्ष आम्ही त्यांच्या नावाचा उदो करावं, त्यांनी असे नेमके आमच्यावर काय उपकार केलेत की ज्यांच्या चिंतनाशिवाय आमचा दिवस संपू नये, असे कोणते उपकार आहे. ज्ञानदेवे रचिला पाया म्हणत असताना आपल्या मनात नेमक्या काय भावना आहे, नेमका त्यांनी पाया कशाचा घातला असेल, तुका झाला असे कळस म्हणत असताना आपल्याला नेमकं काय म्हणायचं. मानवी जीवनावरचा संतांचा सर्वात मोठा उपकार आहे. संतांनी मानवी कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला. कर्म असेल, ज्ञान असेल, योग असेल, उपासना असेल, या सगळ्यांना जी एक मर्यादित भूमिका प्राप्त झाली होती, एका विशिष्ट वर्गाकरताच ज्ञानाची भूमिका सिद्ध झाली होती, एका विशिष्ट वर्गाकरताच कर्माची भूमिका मानली गेली होती, एका विशिष्ट वर्गाकरताच उपासना सांगितली गेली होती किंवा तशा पद्धतीचे त्याचे अन्वयार्थ त्या काळामध्ये लावले गेले होते, त्या काळामध्ये संतांनी कर्म असो, ज्ञान असो अथवा उपासना असो यांचे मार्ग प्रशस्त करून दिले आणि सर्वांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतले. मी 2-3 पायऱ्यांनी फक्त बोलतो. संतांचा तुमच्या माझ्या जीवनावरचा उपकार हा आहे. ज्ञानाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला. जो ज्ञानमार्ग कठीण 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 म्हणून इतरांना तिकडे जाऊ दिलं जात नसे, अधिकार संपन्नतेशिवाय त्या ज्ञानाच्या भूमिका सिद्ध केल्या जात नव्हत्या. अधिकार तपासण्याचे अधिकारही फार फार कमी लोकांच्या हातामध्ये ठेवले गेले होते.
एखाद्या साधकाचा ज्ञानमार्गाने जाण्याचा अधिकार आहे का नाही हे तपासणं हा अधिकार सुद्धा फार कमी लोकांना होता. आणि त्याचा परिणाम आणि दुष्परिणाम म्हणून या सगळ्याच क्षेत्राकडे आणि या साधन परंपरेकडे बघण्याची माणसाची दृष्टी ही आता दूषित होऊ लागली होती. त्या काळामध्ये संत महात्म्यांचा अवतार होऊन त्यांनी या सगळ्या साधन संपदा तुमच्या माझ्याकरता उघड्या केल्या. आज आपण कोणी ज्ञानमार्गाने जाऊ शकतो. प्रश्न पडतात, अडचणी येतील, प्रतिबंध येतील, पुढचा प्रवास जणू संपला इथपर्यंत असं वाटण्या इथपर्यंत अडचणी निर्माण होतील, पण तरी सुद्धा आपण आता त्याचे अधिकारी झालो आहोत. आम्हाला ज्ञानमार्गाने जाण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, आम्हाला कर्ममार्गाची चिकित्सा करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. उपासनेमध्ये अंधत्व राहू नये याकरता आता आम्ही सजग झालो आहोत. ही सजगता केवळ आणि केवळ संतांच्या कृपेनं आणि संतांच्या वाङ्मय निर्मितीनं आपल्याला प्राप्त झाली. एकांतामध्ये रात्रीच्या वेळेला अंतर्मुख झाल्यानंतर जर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थांसारखे संत या महाराष्ट्रात अवताराला आले नसते तर काय झालं असतं अशी कल्पना सुद्धा माणसाची रात्रीची झोप उडवून देऊ शकते जर माणूस संवेदनशील असेल तर. झालेच नसते तुकाराम महाराज या महाराष्ट्रामध्ये, काय झालं असतं? आपल्या जीवनाचा प्रवास कुठल्या दिशेनं चालू राहिला असता? तुकाराम महाराज झाले नसते तर आपण स्वतःला मनुष्येतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळ्या अंगाने काय, कोणत्या रूपाने पाहिलं असतं? काय वैलक्षण्य आपण स्वतःकडे ठेवलं असतं? ज्ञानेश्वर महाराज झालेच नसते, समर्थ झालेच नसते, या जगतामध्ये आपली पारमार्थिक आणि तरीही प्रापंचिक प्रवृत्ती ती तरी निर्माण झाली असती काय? समर्थ जर झाले नसते तर आमचा संसार इतका उघडा आणि इतका स्पष्ट रूपानं आम्हाला दाखवणारं कोण होतं? तुकाराम महाराज झाले नसते, आमच्या वैचारिक दिशा कुठे, कशा निवडल्या असते आम्ही? नुसती ही कल्पना केली तरी आपल्या अंतःकरणामध्ये भयाचं काहूर मासतं. त्या संतांनी आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा बदल घडवला ते म्हणजे आम्हाला अधिकार संपन्न बनवलं. ज्ञानमार्गाने जायचं म्हणजे फार अवघड. त्याच्यातही उपनिषद उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पथस्थत कवयो वदंती असं म्हणून उपनिषदाने दुर्गम पथस्थत दुर्गम क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया अरे अतिशय दुरत्तया असा हा मार्ग आहे. या मार्गाने जाणं सोपं नाही. क्षुरस्य धारा वस्त्राच्या पातीवरून चालण्यासारखं या ज्ञानमार्गाने जाणं म्हणजे हे काय सोपं काम आहे का? असं म्हणून जन्मजन्मांतरामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये या ज्ञानमार्गाबद्दलची केवळ एक भीतीच फक्त निर्माण केली होती. संत अवताराला आले आणि त्यांनी सगळ्यात मोठं काही काम केलं असेल तर आपल्या अंतःकरणातलं हे भय दूर केले. हा मार्ग सोपा करून दिला, सुलभ करून दिला. एक वाक्य बोलीत अतिशयोक्ती होणार नाही, पण एक वाक्य बोलतो. ज्ञानाची भूमिका मांडत असताना किंवा ज्ञानाची चिकित्सा करत असताना ज्ञान कशा करता तर मोक्ष मिळवण्याकरता, एवढंच उत्तर आतापर्यंत आम्हाला माहिती होतं आणि ते तत्वदृष्टीने बरोबर आहे, ते एका अर्थाने बरोबर आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ज्ञान एखाद्याला मुक्त करतं, मोक्ष मिळाला म्हणजे एखादा मुक्त होतो. पण ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तृत्व इतकं अफाट आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी एखाद्याला मोक्ष देऊन मुक्त नाही केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्षालाच सगळ्यांकरता मुक्त केलं. जो मोक्ष एका सीमित वर्गापुरता मर्यादित होता, जो मोक्ष एका अति बुद्धिमान, जो मन आणि विक्षेप जिंकून फक्त पुढे गेलेला आहे, जो निष्काम कर्माचरण करतो आहे, जो अमुक आहे तो तमुक आहे, ज्याने अंतःकरण शुद्धी केलेली आहे असं आहे तसं आहे, जो साधन चतुष्टय संपन्न आहे, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे असं म्हणून तो मोक्ष ज्या मर्यादित वर्गापुरता सीमित होता, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मोक्षालाच तुमच्या आमच्याकरता मुक्त केले. आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष असं करून आम्हाला सोपं करून दिलं, आम्हाला त्याचा अधिकारी बनवलं. काही करू नका, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी आहे, सोपं करून टाकला.
कदाचित मला तर कल्पना अशी करावी वाटते की तो मोक्षच ज्ञानेश्वर महाराजांकडे जाऊन रडला असेल की मी सगळ्यांना मुक्त करतो पण मला मुक्त करणार कोण. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असेल हरकत नाही मी तुला मुक्त करतो. केवढं मोठं कार्य आहे आपण विचार करून पहा. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांचं हे कार्य पाहत असताना प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाच्या मर्यादा या सांगितलेल्या असताना सुद्धा शास्त्राबद्दल किंवा वेदाबद्दल कुठेही अनास्था आणि अनादर न प्रकट करता किंवा न अंतःकरणामध्ये बाळगता ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचंच चिंतन शास्त्राचंच चिंतन पण ते अशा पद्धतीनं मांडलं की कदाचित वेदाने ज्ञानेश्वरी वाचली तर वेद सुद्धा म्हणेल मला हेच सांगायचं होतं पण असं सांगता आलं. वेद सुद्धा कबूल करेल शास्त्र सुद्धा कबूल करतील की आम्हाला हेच म्हणायचं होतं मानवी कल्याणाचा हाच विचार आम्हाला मांडायचा होता पण आम्ही इतक्या सोप्या शब्दात नाही मांडू शकत. ही आमची अपूर्णता ही आमची मर्यादा. म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतःच्या जीवनचरित्राचं चिंतन करत असताना दोन अभंगामध्ये अशा पद्धतीचे विचार आपल्या समोर ठेवलेत. मी त्याचा उल्लेख करून पुढे जाईल. सेवितो हा रस वाटितो आणि का घरे होऊ नका रान भरी या अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराजांनी असं स्पष्ट म्हटलंय तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मला निरोप देऊन पाठवलं गेलं इथे. मज धाडिले निरोपा आहे तुकाराम महाराजांचं बोलणं. निरोप द्यायचा एका एका करता द्यायचा आहे कारण कोणताही निरोप साधारण एका व्यक्तीकरता असतो. त्यांना जाऊन माझा निरोप सांग असं म्हटलं की त्या व्यक्तीलाच तो सांगावा लागतो पण तुकाराम महाराज म्हणतात मला निरोप घेऊन पाठवलं. आणि त्याच्याकरता मी इथं अवताराला आलेलो. माझं येणं त्या विशिष्ट हेतू नाही आहे हे तुकोबरा बोलून दाखवतो. तुका म्हणे माझं धाडिले निरोपा काय निरोप दिला मार्ग हा सोपा सुखरूप. हा मज धाडिले निरोपा म्हणजे कुणाला तरी निरोप देण्याकरता मला इथे धाडलेलं नाही. वेदाने प्रत्यक्ष मला निरोप दिलाय की तुम्ही खाली जा आणि मार्ग हा सोपा सुखरूप करा. आणि म्हणून मी इथे अवताराला आलो ते तुकाराम महाराज तेही बोलून दाखवतात. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आहे. जो एका पुरता मर्यादित होता आम्ही काय केलं राज्यभार चाले ऐसा मार्ग आम्ही विस्तारित केला. जी पायवाट होती त्याला आम्ही महामार्ग बनवलं. त्या पायवाटेवरून जाणं एखाद्याला सुद्धा अवघड होतं. आम्ही असा महामार्ग बनवला की जो सामान्यातला सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आलेला तो सुद्धा आनंदाने या वाटेवरून आता मार्गक्रमण करू शकेल. सोपा आणि सुखरूप असा मार्ग केला पाहिजे. तो कसा आहे दुस्तर आणि सूक्ष्म आहे. म्हणून या दोन्ही चरणाची संगती लावून जे जे सूक्ष्म असतं ते सोपं करण्याकरता आणि जे जे दुस्तर असतं ते सुखरूप करण्याकरता संतांचा अवतार या पृथ्वी तलावर झालेला आहे. जे जे सूक्ष्म आहे ते सोपं करा कारण जे सूक्ष्म आहे थोडंसं वेगळं बोलतो मी कदाचित अलीकडच्या शास्त्रदृष्टीने किंवा विज्ञानाच्या दृष्टीने माझं बोलणं अतिशय चुकीचं असू शकतं पण वेदांताच्या दृष्टीने नाही. मी त्याचा विचार करून आलो म्हणून वेदांताच्या दृष्टीने नाही पण अलीकडच्या शास्त्राच्या दृष्टीने मी जे जेवढं सूक्ष्म असतं ते तेवढंच सोपं असतं पण हे सांगायला कुणीतरी लागत असतं. कारण जिथे सूक्ष्मता असते तिथं व्यापकता नांदत असते. सूक्ष्मता आणि व्यापकता या कदाचित दोन विरुद्ध संकल्पना वाटत असतील पण सूक्ष्मतेच आहे जे व्यापक आहे. आपण विचार करून पहा आकाश सूक्ष्म आहे व्यापक आहे म्हणून परमात्मा सूक्ष्म आहे म्हणूनच तो व्यापक आहे. जर तो व्यापक नसता तर तो सूक्ष्म झाला नसता. व्यापकतेमध्ये सूक्ष्मता अंतर्भूत आहे पण हे सांगायला कुणीतरी लागतं. उत्तिष्ठत जागृत अरे आम्ही जागेच आहोत मग आम्हाला का सांगता. उत्तिष्ठत कुणाला म्हणावं लागतं उठ बाबा जागा हो कोण ऐकतं. प्राप्यवरांनी बोधत कोण ऐकतं उठा उठा जागा पाठी भय आले मोठे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे कशाच्या आधाराने कुणाला सांगतात.
उठा उठा साधू संत साधा आपुले हित गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत आपण काकडा करताना म्हणतो उठा उठा साधू संत म्हणायचं उठा म्हणायचं मग ते काय झोपलेले त्यांचे झोपतात ते साधू असतात ज्या अर्थी त्यांना साधू संत म्हटलंय तर उठा म्हणायचं कारण नाही आहे कारण जे जागृत आहेत ते साधू संत आहेत पण साधू संत म्हणायचं आणि उठा उठा म्हणायचं याला काहीतरी तात्पर्य असेल की नाही ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुकाराम महाराजांचा अभंग आहे ऐका जी तुम्ही भक्त भागवत अरे तुमचं हित तुम्ही साधून घ्या हे कुणाला सांगता भक्तांना भागवतांना अरे तो हित साधलेला म्हणून तर तो भागवत आहे म्हणून तर तो भक्त आहे पण तरी भक्त भागवत म्हणायचं आणि हित साधून घ्या म्हणायचं याच्यामध्ये काहीतरी तात्पर्य आहे असं नाही आहे की काहीतरी जोडायचं म्हणून संतांनी जोडलंय आणि वाङ्मय निर्मिती केली असं नाही झालं संतांच्या वाङ्मयामध्ये काव्य निश्चित आहे पण तशा अर्थाने लौकिक अर्थाने आणि सध्या ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने संत कवी नाही आहेत मी मुद्दाम बोलतो असं नसेल झालं की तुकाराम महाराज रात्री बसले असतील आणि एखादा कागदावर काही लिहून काढला असेल आणि पटलं नाही म्हणून तो कागद फाडला असेल मग दुसरा अभंग लिहिला असेल हाही पटला नाही म्हणून इथे एक यमक चुकलं म्हणून तिसरा असं कागदांचे बोळे करणारे तुकोबाराने होते त्यांच्या मुखातून वाणी बाहेर पडली पडली तुकाराम महाराजांनी स्वतःने म्हटलंय तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी याच्या पलीकडे अजून वाङ्मय निर्मिती काव्य निर्मिती काय असते हे वाङ्मय निर्माण करताना जे सूक्ष्म आहे ते सोपं झालं पाहिजे आणि जे दुस्तर आहे ते सुखरूप झालं पाहिजे काठिण्याचं वर्म कळलं की ते सुखरूप होतं आणि सूक्ष्माची व्यापकता कळली की ते सोपं होत असत एक नियम आहे त्याच्या मागे काठिण्याचं वर्म कळायला पाहिजे ते वर्म कळलं मग कठीण काही नसतं फक्त वर्म कळायचा अवकाश असतो वर्म कळलं की ते सुखरूप झालंच जे आम्हाला कठीण वाटत होतं अप्राप्त वाटत होतं दुष्प्राप्य वाटत होतं ते आता आम्हाला सुखरूप झालं अगदी सहज झालं तुकाराम महाराज म्हणतात जे जे सूक्ष्म आहे जे जे दुस्तर आहे ते सोपं आणि सुखरूप करण्याकरता आम्ही आलो तुकाराम महाराजांनी जीवन किती सोपं केलं जे जीवन जगणं म्हणजे जणू जगण्यावरचं ओझं होतं हे जगावं की न जगावं असं वाटावं इथपर्यंत जगणं अवघड होतं तेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या वाङ्मयातून ते इतकं सोपं इतकं सहज बनवलं की देवाधिकांना सुद्धा असं वाटायला लागलं की जगावं तर माणसासारखं जगावं देव होऊन जगण्यात अर्थ नाही इतकं सहज इतकं सोपं इतकं सुंदर बनवलं फार काही करायला सांगितलं नाही सहज सांगितलं जे सांगितलं ते सहज बोलणे हित उपदेश करोनी साया असे बघण्याची दृष्टी फक्त बदलणं एवढाच भाग असतो बाकी असतं ते तेच असतं फक्त त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे वारीमध्ये एक महात्मा आला असं सांगतात एक महात्मा वारीमध्ये आला एका खोलीमध्ये 15-20 माणसं जुना काळ गर्दीमुळे ढेकून झाले वारकऱ्यांना याचा अनुभव आहे ते ढेकून चावतात रात्री ते चावायला लागले सगळे त्या खोलीमध्ये झोपलेले सगळे हैराण कोणी उठून त्या घरमालकाला रागवायला लागलं तुम्हाला स्वच्छ करून ठेवता येत नाही का कोणी म्हणायला लागलं औषध आणायला हवं होतं कोणी म्हणायला लागलं आत्ता काही करता येईल का बघा नाही तर दुसरीकडे बाहेर झोपायला जाऊ अमुक करू तमुक करू तो महात्मा उठून बसला होता त्यालाही ढेकून चावलेच ना ढेकणांना अजून सुदैवाने कळत नाही मी सुदैवाने हा शब्द हेतुतः वापरतो कारण त्यांच्यामध्ये जी समता आहे ती दुसऱ्याकडे नाही ते सगळ्यांना समानतेने चावतात सगळ्यांचा चर्चा सगळ्यांची चालू की काय करायला पाहिजे हे ढेकून चावतात याच्यातून आपण सुटलं पाहिजे ते हे संपलं पाहिजे उद्या दिवसभर आपल्याला काम आहे अमुक आहे तमुक आहे इकडे जायचं आहे झोप झाली पाहिजे ढेकून चावतात काय करायचं
तो महात्मा निश्चय बसला होता आपल्या आपल्या वळकटीवर. लोकांनी त्याला विचारलं, तुम्ही काहीच बोलत नाही, तुम्ही काहीतरी बोला ना. तर महात्म्याने सांगितलं, असं तुम्ही विचार करू नका, आपण कुठेतरी जाऊ काहीतरी करू, तुम्ही पंढरपूरला आलेला आहात, वारीला आलेला आहात. ते म्हणाले, म्हणूनच तर आम्ही म्हणतोय ढेकून चालतात आम्हाला, इथं सुद्धा सुख नाही, इथे तरी सुख मिळायला पाहिजे, इथे सुख नाही आम्हाला, म्हणून तर आम्ही चर्चा करतो. तुमचं काय म्हणणं? त्या महात्म्याने सांगितलं, काही नाही, आपण वारीला आलेलो आहोत म्हणून ढेकून आपल्याला सांगतात, झोपू नका, उठून बसा, भजन करा. फक्त बघण्याची दृष्टी बदलायचा अवकाश असतो, बाकी काही नाही. भूमिका तीच असते, घटना तीच असते, घटनेकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. संतांनी आपल्या वाङ्मयातून काही केलं असेल तर त्यांनी जग बदललं नाही, जगाला बदलण्याच्या भानगडीत संत पडले नाहीत. जगाकडे बघण्याची दृष्टी कशी बदलली जाईल याच्यावर संतांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि म्हणून जे आम्हाला अति कठीण वाटत होतं, जे आम्हाला अतिशय दुष्प्राप्य वाटत होतं, जे आम्हाला अतिशय सूक्ष्म वाटत होतं, तेच फक्त दृष्टी बदलल्यामुळे आता आम्हाला सोपं वाटायला लागलं, आता आम्हाला सुखरूप वाटायला लागलं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमचं काम केलं ते हे केलं. संतांनी आमच्या जीवनामध्ये जीवनावर काही उपकार केले असतील तर पहिला उपकार त्यांनी हा केला की त्यांनी आमच्याकरता म्हणून सर्व साधन संपदा मुक्त करून टाकली. इतकंच करून संत थांबले नाहीत. मी मुद्दाम हे बोलतो आज आपल्याला, मला माझ्या विषयाचं पूर्ण भान आहे. संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही याच्याकरता संतांनी पहिल्यांदा आपल्याकरता काय केलं हे आपण लक्षात घेऊ, त्याच्यानंतर त्यांना अपेक्षित असणारी समता नेमकी काय आहे याचा विचार करू, आणि त्याच्यानंतर आपण ती का स्वीकारत नाही याचं मनोविश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. या तीन टप्प्यावर मी जातो. इतकं सोपं आहे तरी समाज स्वीकारत नाही, इतकं सरळ आहे तरी समाज स्वीकारत नाही. काही वेगळं केलं नाही, तुम्ही तेच करा. तुम्हाला प्रपंच करायचा ना, प्रपंचच करा, पण तरी तुम्हाला परमार्थ करता येईल अशी व्यवस्था करून दिली त्याच प्रपंचामध्ये. प्रपंच करणं म्हणजे जणू कित्येक जन्माचं पाप असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जात असे ज्या काळामध्ये, त्या काळामध्ये संतांनी सांगितलं की हाच प्रपंच करताना तुम्हाला परमात्मा स्वरूपता प्राप्त होऊ शकते. प्रपंच सोडण्याचं कारण नाही, असोनी संसारी जीवे वेगळी करे, असोनी संसार वेगळं काही, फक्त त्याच्यामध्ये काय बदल करायचे तेवढंच सांगितलंय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सरळ साधा सोपं बोलणं आहे तुकाराम महाराजांचं, किती गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाची उपकार तरी करा. किती सोपं जगणं आहे. ज्याच्यामध्ये सार आहे ते दूध दुसऱ्यांना देऊ नका, ठीक आहे, त्याच्यामध्ये क्रीम आहे, त्याच्यामध्ये लोणी आहे, त्याच्यामध्ये साय आहे, त्याच्यामध्ये पुष्ट करणारे अजून काही घटक आहेत, तर ते दूध तुम्हाला दुसऱ्यांना देण्याची इच्छा नाही, देऊ नका. पण निदान सगळं काढून घेतल्यानंतर त्याचे नुसतं ताक राहतं, ते ताक तरी दुसऱ्याला देण्याची दानत असू द्या, एवढंच. तेच जगणं आहे, तोच प्रपंच आहे. पण किती सोपा केला, किती सहज केला, किती सुखरूप केला. संतांच्या दुसऱ्या भूमिकेकडे आपण जाऊ. संतांच्या अवतारात आपल्या जीवनावर जे काही उपकार झाले त्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग हा आहे. संतांनी आम्हाला जसं आपण सुखाचे, भोगाचे, त्यागाचे, कल्याणाचे आपण अधिकारी आहोत ही जाणीव जशी जागी करून दिली, तशा त्या अधिकाराचा वापर करण्याची बुद्धीही त्यांनी आपल्याला त्यांच्या वाङ्मयात दिली. खूप विस्तार होईल म्हणून मी अधिक बोलणार नाही, फक्त दोन भूमिका मी सांगतो आपल्याला, फक्त दोन भूमिका. संतांनी आपल्याला दोन गोष्टी सुचवल्या, सांगितल्या, शिकवल्या. सोपं बोलतो, संकोच करून बोलतो, हो आणि नाही हे दोन्ही म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे हे एक संतांनी आपल्याला सांगितलं, आणि हो आणि नाही हे ऐकण्याचं सामंजस्य आपल्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे हे संतांनी आपल्याला सांगितलं. संपलं, दोनच गोष्टी. आपल्याला हो म्हणण्याचा अधिकार आहे, आपल्याला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. हे जसं आपला अधिकार म्हणून आपल्याला संतांनी सांगितलं, त्या पद्धतीने दुसऱ्याने हो आणि नाही म्हटलं तर ते ऐकून घेण्याचा समंजसपणाही आपल्या ठिकाणी असला पाहिजे, एवढ्यात मानवी जीवन संतांनी आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. पूर्वीच्या काळामध्ये हो म्हणण्याचा अधिकार सर्वांना नव्हता, नाही म्हणण्याचा अधिकार सर्वांना नव्हता.
आपण जुना काळ आठवून पहा. मी वर्ग विग्रहाचा विचार अजून सुरू केलेला नाही, पण नाही म्हणण्याचा अधिकार नव्हता, हो म्हणण्याचा अधिकार नव्हता प्रत्येकाला. एखाद्याला प्रश्न विचारला तरी त्याच्याकडून नाही या उत्तराच्या अपेक्षेनेच विचारला जात असे. त्याने नाही म्हणावं या अपेक्षेनेच तो प्रश्न विचारला जात असे जुन्या काळामध्ये. पण आपण आज प्रत्येक जण हो म्हणण्याचे अधिकारी हो. आपण मला हवंय, हो मला हवंय, नाही मला नकोय हे प्रांजळपणाने आपण मांडू शकतो. हा विचार कुणी दिला असेल आपल्याला? थोडासा मागे जाऊन विचार करा. हा काही लगेच सुचणारा विचार नाहीये. हो नाही म्हणण्याच्या पात्रतेचा मी आत्ताच विचार करत नाही, पण हे म्हणणं आम्हाला शक्य आहे या जाणीवा तरी आमच्या कधी संपन्न झाल्या? मी सरळ बोलतो, आध्यात्मिक दृष्टीने बोलतो. ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध यासारखं संत वाङ्मय वाचल्यानंतर माणसाला विषयाला नाही का म्हणून वाटत? नको, मला विषय नको, विषय बोलता मला नको आहे असं ठामपणानं जाहीरपणानं तो म्हणू शकतो. कशाच्या आधारावर? याच विचाराच्या आधारावर. मला हवं आहे, मला आत्मकल्याण साधून घ्यायचं आहे, हे हो म्हणण्याचा अधिकार सुद्धा त्याच वाङ्मयाने आपल्याला दिला. म्हणून मी थोडंसं सोपं बोलतो. हो नाही हे म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, एक. आणि हो नाही ऐकण्याचं सामंजस्य प्रत्येकाने दाखवलं पाहिजे, दोन. या दोन गोष्टी संतांनी आपल्याला दिल्या जेणेकरून आपण विचाराकडे प्रवृत्त होऊ शकतो. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, आपण गाथा वाचतो म्हणजे अशी माझी अपेक्षा आहे. मला नेमकं माहीत नाही सगळ्यांचंच काय आहे, परंतु एक सामान्य अपेक्षा घेऊन मी बोलतो. आपण गीता वाचतो, दासबोध वाचतो, एखादा समास, एखादा अध्याय, तुकाराम महाराजांची चार पाच अभंग आपण वाचतो. प्रसंगी कुठे कीर्तनाला, व्याख्यानाला, प्रवचनाला गेलो तर ते शब्द आपल्या कानावर पडतात, आणि मग एखादं कीर्तन ऐकल्यानंतर आपण म्हणतो की हां हे कीर्तन खूप छान झालं, या अभंगाचा विस्तार यांनी खूप छान केला, या विस्तार या प्रवचनकाराने खूप छान केला, संतांच्या या विचाराचा विस्तार या व्याख्यानकर्त्यांनी खूप चांगला केला असं आपण म्हणतो. पण संत वाङ्मयाचा बारकाईनं विचार करून आपल्या जीवनाशी त्याचा जो अनन्य भावानं संबंध जोडला गेला, त्या संबंधाचाही बारकाईनं विचार करून आपण कीर्तन का ऐकावं, आपण प्रवचन का ऐकावं, आपण संत वाङ्मय का वाचावं, आपण ज्ञानेश्वरी का वाचावी गीतेवरची टीका म्हणून? केवळ एवढीच मर्यादा जर ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आपण स्वीकारली तर आपण ज्ञानेश्वरीचा अपमान करतो. केवळ तेवढ्या करता एक गीतेवरची टीका असं म्हणून जर आपण तिच्याकडे बघू तर आपण तिला नसलेल्या मर्यादा घालतो त्या ज्ञानेश्वर. टीका या रूपाच्या फार पुढे ती. कशा करता आम्ही कीर्तन ऐकावं? विषयांतर करत नाहीये मी, मला कल्पना आहे मी काय बोलतो त्याची. आम्ही कीर्तन का ऐकावं? काय म्हणजे कुणाकुणाची काय काय मत आहेत मला माहिती नाही, परंतु संत वाङ्मयाचा विचार करून जर आपण ठरवलं की कीर्तन ऐकायचं तर का ऐकावं? अभंग कळावा म्हणून, अभंगाचा विस्तार कळावा म्हणून, एवढ्याकरता कीर्तन नाही. अभंगाचा अर्थ कळण्याकरता कीर्तन ऐकण्याची गरज नसते. अभंगावर विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी याच्याकरता कीर्तन ऐकायचं. आमच्या विचाराच्या प्रवृत्ती, आमच्या विचाराची प्रवृत्ती स्पष्ट झाली पाहिजे. मुळात आम्ही विचाराकरता प्रवृत्त झालं पाहिजे, आम्ही विचार करायला लागलो पाहिजे, याच्यात ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. संतांनी आम्हाला गीतेवरचं ज्ञानेश्वर महाराजांनी आयत भाष्य दिलं या श्लोकाचा हा विस्तार, एवढं ते मर्यादित नाही. एवढा सगळा विस्तार करूनही ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अजूनही याच्यापेक्षा वेगळ्या अंगानं विचार करण्याचं आपलं स्वातंत्र्य ज्ञानेश्वर महाराज अबाधित ठेवतायत. विचार करून पहा आपण. असं नाही म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी की मी सांगितलं तेवढंच भाष्य याच्या पलीकडे विचारच असू शकत नाही, असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. एवढा विस्तार सगळा करूनही ज्ञानेश्वर महाराजांनी तुमचं माझं विचार स्वातंत्र्य अबाधितच ठेवलंय, तुम्ही वेगळा विचार करा ना. अजून तुम्हाला जर सुचत असेल तर अजून वेगळा विचार करा. पण तरी कंसातलं वाक्य बोलून जातो जे मला शेवटी बोलायचंच होतं.
ज्ञानेश्वरी गाथा दासबोध या ग्रंथामध्ये जे काही सांगितलं गेलंय त्याच्यापेक्षा वेगळा विचार आता जगात शिल्लक नाही हा शेवटचा मुद्दा. पण तरी सुद्धा आमच्या विचाराच्या प्रेरणा जाग्या झाल्या ना, आम्ही विचार करायला प्रवृत्त झालो ना, संतांचा हा फार मोठा आपल्यावरचा उपकार आहे की संतांनी आम्हाला आयतं दिलं नाही, त्यांनी आम्हाला विचाराला जागं केलं, विचारात जागं केलं, विचार करण्याकरता त्यांनी जागं केलं. आणि मग जेव्हा जगाच्या संबंधानं संतांनी अशा पद्धतीचे अनंत उपकार केले, आम्हाला आमच्या अधिकाराची जाणीव करून दिली, आमचे अधिकार कसे वापरायचे हे आम्हाला शिकवलं, त्या अधिकाराचा वापर करताना आम्हाला प्राप्त होणाऱ्या फलाची आणि आम्ही करत असलेल्या साधनेची विचार करण्याची शक्ती आमच्या ठिकाणी वाढवून दिली, हे सगळं संतांनी आमच्या बाबतीत केलं. संत वाङ्मय हे केवळ एक उपासनेचं वाङ्मय म्हणून वाचायचं नाही आहे, म्हणजे चला रोज 100 ओव्या वाचल्या की आमची ज्ञानेश्वरीची उपासना झाली, ती एक आध्यात्मिक भूमिका भाविक दृष्टी असेल, पण ज्ञानेश्वरी गाथा हे जसे उपासनेचे ग्रंथ आहेत तसे ते अभ्यासाचेही ग्रंथ आहेत. त्याच्या ओवीचा ओवीन ओवीचा प्रत्येक शब्दाचा नव्हे प्रत्येक अक्षराचा आपण अभ्यास केला पाहिजे, इतकं तथ्य त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. केवळ उपासना म्हणून आपलं रोजच्या नियमाप्रमाणे 100 ओव्या वाचल्या आणि गुंडाळून ठेवली ती दुसऱ्या दिवशीच खाली काढली हे ज्ञानेश्वरीचं महत्त्व नाही आहे, तो अभ्यासाचा विषय आहे, अभ्यासाचा ग्रंथ आहे. तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरती आपण जीवनभर विचार करू शकू इतकं तथ्य त्याच्यामध्ये आहे, इतकं सामर्थ्य त्या अभंगामध्ये. असो, तोही प्रश्न स्वतंत्र असेल, पण संतांनी आमच्यावर हे उपकार केले एवढी गोष्ट खरी. आता भूमिका थोडीशी आपण अशी लक्षात घ्या की संतांनी हे सगळं केलं ही गोष्ट खरी, त्यांनी आम्हाला एका उच्च भूमिकेवर नेऊन ठेवलं हीही गोष्ट खरी, आम्हाला माणूस म्हणून जागं केलं हेही खरं, आम्हाला विचाराकरता प्रवृत्त केलं हेही खरं, पण एवढंच संतांनी केलं असतं तरी ते कार्य पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता आलं नसतं. आणखीन एक भूमिका आपण बघितली पाहिजे या संदर्भामध्ये, जी ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानामधून प्रकट झाली, तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांमधून प्रकट झाली, ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांमधून ती प्रकट झाली. संतांनी मानवी जीवन जेवढं अभ्यासलंय तेवढं या जीवनाची निर्मिती करणाऱ्या परमात्म्याने सुद्धा अभ्यासलं नसेल. म्हणून मी थोडंसं स्पष्ट बोलतो, आपण तर किती अभ्यासलंय स्वतःचं जीवन मी सांगू नाही शकत, किंबहुना मी संदिग्धच आहे त्याच्या बाबतीत, परंतु मी हे वाक्य मात्र खात्रीनं बोलू शकतो, निसंदिग्धपणानं बोलू शकतो की आपलं जीवन आपल्याला तेवढं कळत नाही जेवढं आपलं जीवन ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना कळत. ते आपल्याला जेवढं ओळखतात तेवढं आपणही आपल्याला ओळखत नाही. आणि म्हणून एखाद्या माणसाला जर विचारलं की तुझ्या कल्याणाकरता तुला काय हवं आहे, तर तो रात्रभर सांगत बसेल हे हवं हे हवं हे हवं आहे. त्याला यादी कर म्हणून सांगितलं तर ते किती वह्या भरतील सांगता येणार नाही, पण एवढं करूनही त्याच्या जीवनाची तृप्ती आणि मनाची तृप्ती होईल असं म्हणता येणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्याचा विचार फक्त पसायदानाच्या 9 ओव्यांमध्ये मांडावा आणि तरी मानवी जीवनामध्ये आता मागण्यासारखं काही शिल्लक राहू नये, हे तुमचं माझं जीवन त्यांनी ओळखल्याचं लक्षण नाही का? बर, केवळ स्थूल रूपानं नव्हे तर तत्वरूपानं सूक्ष्म रूपानं विचाराच्या रूपानं चिंतनाच्या रूपानं जे जे काही मानवी जीवनाच्या अखिल जीवनाच्या अखिल कल्याणाकरता कारण आहे त्या त्या सगळ्याचा निर्देश ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ त्या 9 ओव्यांमध्ये करावा. याच्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनाची मर्यादाही दाखवून दिली आणि आपल्या जीवनाची ओळखही आपल्याला पटवून दिली. काही नाही, तुम्ही तुमचं जीवन मोठं समजू नका, फक्त 9 ओव्यात तुमचं जीवन आहे. आणि त्याचबरोबरीने या जीवनाच्या कल्याणाकरताही फार काही करायचं नाही आपल्याला. ज्या 2-3 टप्प्यावरती आपल्या भूमिका स्पष्ट सिद्ध करायच्या आहेत, स्पष्ट करायच्या आहेत, त्या भूमिका पसायदानामध्ये दिसतात. मी हे कशाकरता बोलतो तेही सांगतो, थोडा विचार आपण करा. मी पुन्हा मागे जातो, मला कल्पना आहे संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही,
हा माझा विषय आहे. त्याच्याकरता संतांना अपेक्षित असणारं मानवी जीवन पहिल्यांदा काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे. काय अपेक्षित आहे संतांना तुमच्या माझ्याकडून? आपण वेळ वाया घालून फक्त राजकारणावर चर्चा करावी? मी वेळ वाया घालून हे मुद्दा म्हणतो आता. ज्याच्यातून फल निष्पत्ती नाही अशा गोष्टी आपण करत बसाव्या? केवळ शब्दाने शब्द वाढतो म्हणून एकमेकांबरोबर केवळ शब्द माध्यमातून संवाद साधावा किंवा एकमेकांशी बोलत राहावं आणि तथ्य काही पदरात पडू नये? जीवनाचा विचार करत असताना आत्म, आता हे थोडे शब्द जरा महत्वाचे पण तरी बोलतो, आत्मकल्याणाची प्रवृत्ती याचा अर्थ जगताने आत्मकेंद्रीभूतपणा असा करावा काय हे संतांना अपेक्षित आहे काय? आत्मकल्याण आणि आत्मकेंद्रित्व या दोन संकल्पना संतांनी स्पष्ट मांडल्यात. नेमकी तुमच्या माझ्याकडून अपेक्षा काय? कारण ज्या अपेक्षा त्यांनी तुमच्या माझ्या जीवनाकडून ठेवल्या त्या जीवनाला समर्पक असं देणं त्यांनी आपल्याला दिलंय म्हणून मी या दोन तीन गोष्टी सुरुवातीला आपल्या समोर मांडतो. त्यांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांनी काय केलं याच्यावरून त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे कळतं. आपण विचार करावा हे त्यांना अपेक्षित आहे. आपण आपल्या कल्याणाच्या बाबतीत आपण सजग राहिलं पाहिजे. त्यांना अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून. आपण आपलं कल्याण साधून घेतलं पाहिजे हे जर त्यांना तुमच्या माझ्याकडून अपेक्षित असेल तर कल्याणाच्या भूमिका तुमच्या माझ्या काय असाव्या याच्याही अपेक्षा त्यांनी तुमच्या माझ्याकडून प्रकट करून घेतल्या. काय आपण काय विचार करू शकतो स्वकल्याणाच्या संबंधात? आपला विचार फार सामान्य, फार मर्यादित आहे. मला संपत्ती मिळावी, मला सत्ता मिळावी, मला आयुष्य मिळावं, मला कुटुंब मिळावं, मला निरोगी शरीर मिळावं, याच्या पलीकडे फार काही नाही. म्हणजे माणसाची म्हणून उडी याच्या पलीकडे फार जाईल असं वाटत नाही. पुष्कळ विचार आहे. तुकाराम महाराजांनी तर स्पष्टच म्हटलंय, ल्यावे खावे बरे असावे सदैव ह्याची धरी हा संसार. काय किती मोठी उडी मारली तरी याच्या पलीकडे जात नाही माणसाची. ल्यावे खावे ते बरे असावे. एक गंमत म्हणून मी सांगतो की ल्यावे खावे बरे असावे सदैव हे जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ना, याच्यामध्ये नुसतं ल्यावे खावे एवढं जरी माणसाने स्वीकारलं तरी मला नाही वाटत त्याला वेगळ्या परमार्थाची गरज आहे. म्हणून मी म्हटलं जरा गमतीनं बोलतो, जे आपल्याला समोर मिळालेलं आहे ते आनंदाने खावे आणि जे आपल्याला परिधान करण्याकरता मिळालेलं आहे ते आनंदाने परिधान करावे. इतका समाधानी इतकी समाधानी वृत्ती जर आपल्या ठिकाणी असेल वेगळ्या परमार्थाची गरज काय? पण ल्यावे खावे याच्यात माणूस अडकत नाही. ते ल्यावे खावे हे त्याला गृहितच आहे. ते बरे असावे याचा जो आग्रह आहे तिथं संसार आहे. ते सगळ्या संसाराचा प्रारंभ त्या बरे असावेमध्ये, ल्यावे खावेमध्ये काही नाही. ल्यावे खावे तर गरज आहे माणसाची, मूलभूत गरज आहे. त्याला विरोध करून चालेल कसं? आणि कोणत्या पारमार्थिक विचार ल्यावे खावेला विरोध करेल? कोणत्या पारमार्थाच्या ग्रंथाने आपल्याला सांगितलंय खाऊ नका आणि वस्त्र परिधान करू नका, झोपू नका, असं कोणी सांगितलं? अन्न वस्त्र निवारा आमच्या मूलभूत गरज आहे. आता पुढे काही अजून निर्माण झाले असतील. आता परवाच एका सांगणं अवघड. अन्न वस्त्र निवारा आणि व्हॉट्सअप मूलभूत गरजच झाल्या आहेत. गंमत म्हणून सांगितलं असेल एखाद्या वक्त्याने, परंतु ल्यावे खावे याला कोणी विरोध केलाय सांगा ना. तुकाराम महाराजांनी असं कुठं म्हटलं की तुमचं जेवण सोडा तुम्ही भजन करा म्हणून? किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं सांगितलं की बाबा जेवण सोडा, तुमचं काय परिधान करायचं ते सगळं सोडा, कुठेतरी तुम्ही आत्मचिंतन करत बसा म्हणून? असं नाही सांगितलं. हे तर करणं आहेच आहे. जे मिळेल त्यात माणूस जर समाधानी राहील तर वेगळ्या परमार्थाची गरज राहणार नाही म्हणून मी म्हटलं. पण ते बरे असावे याचा आग्रह जिथं सुरू होतो तिथं मग सगळे गोंधळ तिथून आहे. मग बरे असावे म्हणजे माझ्यापुरते बरे असावे असं नाही, त्याच्यापेक्षा बरे असावे हेही सुरू होतं. आणि मग सगळे गोंधळ तिथून सुरू होतात. मग त्याच्यापेक्षा मला बरे असावे, मग त्यालाही वाटतं ह्याच्या जे बरे त्याच्यापेक्षा मला बरे असावे, मग ते वाढतच जातात ना, ते थांबत नाही. पण आम्ही गंमत म्हणून हे सांगतो,
एखाद्या माणसाला एखाद्या दिवशी जर बशीभर पोहे खायला मिळाले आणि तेवढ्यात जर तो समाधानी राहिला तर मला नाही वाटत त्याचा वेगळा परमार्थ त्या दिवशी त्याला करावा लागेल. पण बशीभर पोहे आनंदाने स्वीकारण्यापेक्षा हातात पोह्याची बशी आल्याबरोबर लिंबाची फोड ऐका म्हटलं की सगळा संसार तिथून सुरू. त्या लिंबाच्या फोडीत सगळं अडकलो, बाकी काही नाही. एक लोणच्याची फोड ऐका, एक लिंबाची फोड ऐका, मग बरे असावे याच्याकरता सगळी धावपळ सुरू होती. ल्यावे खावे याच्यात तात्पर्य नाहीच आहे. जसं ठेविले अनंते तैसेची राहावे याच्यामध्ये तात्पर्य नाहीच आहे. चित्ती असू द्यावे समाधान याच्यामध्ये तात्पर्य. तसं आहे संतांनी आम्हाला हे सगळं दिलं आमच्या कल्याणाच्या भूमिकाही स्पष्ट करून दिल्या. कारण आम्ही आमच्या कल्याणाच्या जो कल्याणाचा जो विचार करत होतो संतांनी सांगितलं बाबा इतक्यातच तुझं कल्याण नाही आहे, याच्या पुढे जाऊन विचार कर, अजून पुढे चल, अजून पुढे चल, मी हात धरून तुला घेऊन जायला तयार आहे, अजून पुढे चल. नाही नाही हेही कल्याण नाही आहे, हेही कल्याण नाही आहे, अजून अजून नाही, अजून पुढे, अजून थोडा विचार कर, असं म्हणून संतांनी आम्हाला त्या कल्याणाची जी चरमसीमा दाखवली आहे मी आता इथे बोलतो, ती चरमसीमा जर कोणती असेल तर मानवी जीवनामध्ये निर्माण होणारी समता ही कल्याणाची चरमसीमा. माझा मुद्दा इथे मी तिथे येणार. कारण मी सुरुवातीला स्पष्ट करून जातो संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही, कारण समता हे साधन नाही आहे, समता आपण केलेल्या विचाराचं प्रकट रूप आहे. समता आपल्या विचाराची कृती रूपानं होणारी अभिव्यक्ती आहे. समता हे साधन नाही आहे, समता हे साध्य आहे हे लक्षात ठेव. आम्ही समतेने राहतो नाही नाही ते साध्य आहे, समता हे साधन नाही आहे. आता थोडी समता प्राप्त करून घेतो मग मोक्ष मिळेल, नाही ज्याला मोक्ष मिळाला त्यालाच समता आहे. आपण उलटा विचार करा, समतेने मोक्ष मिळत नाही, मोक्षाचं प्रकट रूप म्हणजे समता. आपण गीतेची कितीतरी प्रमाण त्या संदर्भामध्ये आपण पाहून घ्या. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिने शुनिचे विश्वपाकेच्या पंडिता समदर्शिना, समदर्शी म्हटलंय तो समदर्शी आहे. कधी समदर्शी आहे? ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होईल त्याच वेळेला त्याला समदृष्टी प्राप्त होईल. मी प्रमाण देऊन बोलेन पुढे त्या संदर्भामध्ये, आता तो विषय माझा महत्वाचा नाही आहे, मला थोडं वेगळं बोलायचं. संतांनी मानवी जीवनाच्या कल्याणाच्या ज्या भूमिका जी भूमिका आपल्या समोर ठेवली ती ओळखाय, मानवी जीवनाचं कल्याण झालं हे ओळखायचं कसं, याचा निकष काय आहे? चला मला आता बरं वाटलं हा निकष नाही आहे कल्याणाचा. कारण ज्याला बरं वाटतं त्याला अर्ध्या तासानंतर हल्ली मला बरं वाटत नाही आहे असंही वाटण्याची शक्यता. अर्ध्या तासापूर्वी कसे आहेत म्हटलं तर बरे आहेत म्हणणारा माणूस रस्त्यावरून निघाला, एखादा मनुष्य भेटला, सहज विचारलं काय बरं आहे, ठीक आहे. तोच थोडासा घरी गेला बसला, बायकोने विचारलं काय होतं तर बरं वाटत नाही, आत्ता तर म्हणालास त्याला बरं आहे म्हणून. पण बरं आणि बरं असणं आणि बरं नसणं ही जी सापेक्षता याच्यामध्ये आमच्या जीवनाचं कल्याण नाही आहे. कारण कोणतंही कल्याण सापेक्षतेत होत नाही, त्याला निरपेक्षताच लागते. तत्सदृश्य असं जिथं सापडतं तिथं कल्याणाच्या भूमिका सिद्ध होत नाही. जे एकमेवा द्वितीय असतं तिथंच कल्याणाची भूमिका आहे. आणि समता आम्हाला एकमेवा द्वितीयता दाखवत असते म्हणून तर तिला समता म्हणायचं. साम्य समता म्हणजे काय आपण विचार करून पाह. संतांनी आम्हाला हे शिकवलं की आपल्या जीवनामध्ये एक समत्व निर्माण झालं पाहिजे, एक समता निर्माण झाली पाहिजे. मग आपण केलेल्या, आपण ऐकलेल्या, आपण चिंतलेल्या सर्व तत्वज्ञानाचं हे सार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी समत्वाला सार म्हटलं की नाही, अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाणं योगाचे. सार म्हटलं ना, सार म्हणण्यामध्येच त्याची साध्यरूपता सिद्ध झाली. चित्ताचं समत्व निर्माण होणं हेच योगाचं साध्य आहे. आपण पतंजली योगसूत्र पाहून घ्या. योगश्चित्त वृत्ती निरोधा असं दुसरंच सूत्र आहे पतंजली योगसूत्र. अथ योगानुशासनम योगश्चित्त वृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध करणं यालाच योग असं म्हणतात. आणि योग म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समत्व चित्ताचे त्याची सार जाणं योगाचे. चित्ताचं समत्व प्राप्त होणं. आता ती समता म्हणजे काय या संदर्भातला विचार करणं आवश्यक.
संत अवताराला आले, त्याने आमच्यावर काही उपकार केले, त्या उपकारामध्ये त्याने आम्हाला वाङ्मय निर्मित आम्हाला आमच्या हातात वाङ्मय दिलं, त्या वाङ्मयाने आम्हाला आमचा अधिकार सिद्ध करून दिला, जे अवघड होतं ते सोपं करून दिलं, आम्ही आम्हाला विचार प्रवृत्त केलं आणि सगळ्या विचाराचं सार म्हणून आमच्या कल्याणाचा मुख्य भाग आमच्या समोर ठेवला, सार भाग गाभा आमच्या समोर ठेवला की तुमचं कल्याण झालं हे तुम्ही कसं ओळखायचं, ज्या दिवशी तुम्हाला सर्वत्र समता अनुभवाला येईल त्या दिवशी तुमचं कल्याण झालं असं समजायचं. हे जीवनाचं चित्र, हे जीवनाचं सूत्र संतांनी आम्हाला त्यांच्या वाङ्मयातून आणि त्यांच्या चरित्रातून घालून दिले. झाली समतेपर्यंत आपण आलो. आता मुद्दा आहे ही समानता, ही समता आहे काय, त्याला समानता म्हणायचं कोणत्या अंगाने, त्याची नेमकी व्याख्या काय करायची. तुम्ही मी एक दिसलो म्हणजे समानता झाली असं होत नाही, असं होत नाही. तुम्ही तुम्ही म्हणूनच मला दिसता, मी म्हणूनच मी दिसतो. संतांना अपेक्षित असणारे समानता किंवा समता समाज का स्वीकारत नाही, मी थोडा उलटा प्रश्न करतो, थोडा उलटा प्रश्न करतो. संतांना अपेक्षित असणारी समता समाजाने स्वीकारली नाही काय, माझा प्रश्न थोडा वेगळा. याचं उत्तर अनेकांच्या मनात येईल नाही म्हणून, पण मी आपल्याला सांगतो, हो संतांना अपेक्षित असणारी समता समाजाने स्वीकारली आहे. कधी? दुसऱ्याला सांगताना. तेवढ्याच वेळेला फक्त आम्ही त्या समतेची सूत्र स्वीकारलेली आहे, दुसऱ्यांना उपदेश करता असं नाही चालत. ही समानता कोणत्या अर्थाने घ्यायची त्याचाही विचार आपण करा, त्याचाही विचार आपण करा. कोणत्या अर्थाने? तुम्ही आणि मी एक आहोत, कुठल्या अर्थाने? तुमची माझी बुद्धी वेगळी, तुमचं माझं कार्य वेगळं, तुमचं माझं शरीर वेगळं, तुमची माझी विचार प्रवृत्ती भिन्न, तुमची माझी विचार प्रक्रिया भिन्न, तुमचा माझा प्रपंच भिन्न, स्वतःच्या जीवनाचा विचार करण्याची प्रत्येकाची शक्ती भिन्न, हे सगळंच भिन्न आहे तुमचं आणि माझं. आता सुद्धा तुम्ही श्रोते म्हणून आहात, मी वक्ता म्हणून आहे, भिन्नता आहेच ना, कुठे एकरूपता पाहणार होत? मग समानता, समानता संतांना अपेक्षित असणारी ही समानता, त्याची नेमकी व्याख्या काय करायची? मी कशाला समानता म्हणणार? थोडस त्या दृष्टीने मी विचार करतो, सोपं करण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे हा विषय अवघड आहे. थोडस एका वाक्यात जर बोलायचं झालं, आपल्या ठिकाणी समानता त्याच वेळेला निर्माण होऊ शकते ज्या वेळेला आपलं सामान्यत्व आपल्याला कळतं. आपलं सामान्यत्व कळणं हीच समानता आहे. कारण समान हा शब्द, सामान्य शब्द कुठून आला? समतेचा, सम या शब्दाचं भाववाचक रूप सामान्य होईल की नाही? आपण व्याकरणाच्या अनुषंगाने जा, व्याकरणाच्या संबंधाने जा आणि त्याचाही विचार करून बघा. समानता म्हणजे काय? समता. काय आहे सामान्य हा शब्द? आपण फारच सामान्य अर्थाने घेतो, तसं घेऊ नका. सामान्य शब्दाला फार मोठा अर्थ आहे. मी मागे एकदा आपल्याला हे बोललो होतो, म्हणजे माझ्या स्मरणात आहे आणि तुमच्या स्मरणशक्तीवर माझा विश्वास आहे. सामान्य आणि विशेष हे दोन शब्द आपण लौकिकामध्ये ज्या अर्थाने वापरतो त्याच्या विरुद्ध अर्थाचे ते दोन शब्द आहेत. शब्दाचा उपयोग करताना बऱ्याच वेळेला त्या शब्दाचा मूलभूत अर्थ जसा असतो तसा न स्वीकारता आपण चुकीचा अर्थ चुकीच्या अर्थाने ते स्वीकारतो आणि तीच रूढी पडते नंतरच्या काळात. म्हणजे स्वामी वरदानंद भारती उदाहरण देत असतात, त्यांचं एक उदाहरण चाल, क्रांती हा शब्द तसाच आहे. क्रांती शब्दाचा अर्थ काय?
आपण सांगतो क्रांती म्हणजे काहीतरी नव्यानं घडलं, काहीतरी हे झालं, ते झालं, काही सुरू झालं. क्रांती या शब्दाचा अर्थ आहे निधन. क्रांती शब्दाचा अर्थ आहे निधन, संपणे, मृत्यू पावणे, असा क्रांती शब्दाचा अर्थ आहे. त्या अर्थाने आपण कधीच कुणी वापरत नाही. एखादा माणूस गेल्यावर म्हणावं त्यांनी क्रांती केली. आता आज ते आपल्याला हास्यास्पद वाटतं, पण त्या शब्दाचा तोच मूलभूत अर्थ आहे. पण तरी सुद्धा आपण रूढार्थानं तो इतका इतका प्रचलित केला आहे की आता त्याचा खरा अर्थ कळला तरी नको वाटत. आणि खरंच आहे, मनुष्य मेला त्यांनी तो गेला तरच ती क्रांती होते. कारण देह सोडण्या एवढी मोठी क्रांती या जगतामध्ये दुसरी कोणती दिसते. आणि सहसा म्हणून ही क्रांती करायला कोणी तयार होती. तसंच झालंय सामान्य आणि विशेष या शब्दाचं. एखाद्या माणसाला अरे सामान्य माणूस आहे असं म्हटलं की त्याला वाटतं अपमान आहे, माझा अपमान झाला. मग कुणीतरी त्याला म्हणा नाही नाही तुम्ही तर विशेष आहात म्हटलं की त्याला वाटतं बरं. पण विशेष हा अपमान आहे आणि सामान्य हा गौरव आहे. एखाद्या माणसाला हा माणूस सामान्य आहे याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये समानत्वाचा भाव आहे म्हणून त्याला सामान्य म्हणतात. ज्याच्या अंतःकरणामध्ये समानत्वाचा भाव आहे तो सामान्य होतो. मग ज्याच्या अंतःकरणाला समानता प्राप्त झाली तो महत्त्वाचा मानायचा का ज्याच्या अंतःकरणामध्ये अजून हा वेगळा तो वेगळा हा विशेषच चालू आहे तो मोठा मानायचा. पण विशेष अतिथी म्हणलं की माणसाला पत्रिकेत बरं वाटतं. त्याला सामान्य म्हटलं पाहिजे खरं म्हणजे त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये समानतेचा भाव आहे म्हणून तो सामान्य. आणि या जगामध्ये सामान्य जर कोणी असेल तर तो फक्त परमात्मा. कारण सर्वांच्या बद्दल समानता तेवढे तो एकटाच बाळगून आहे. सर्वांच्या बाबतीत तो समान आहे. ती मुंगी असेल अथवा हत्ती असेल अथवा माणूस असेल, परमात्म्याला ममय वंशो जीवलोके एवढंच आहे, समानताच आहे. आणि म्हणून जर कोणी आपल्याला सामान्य म्हणत असेल तर आनंदानं असं समजा की आपल्याला तो देव मानतोय. आणि जर कोणी आपल्याला विशेष विशेष म्हणत असेल तर मग समजावं की बहुतेक आपला इथे अपमान होतोय. आता ही जर कोष्टकं आपण डोळ्यासमोर मांडली या अर्थाने तर समानता या शब्दाचा अर्थ काय, आपलं सामान्यत्व कळलं पाहिजे, मी सामान्य हे कळलं पाहिजे. म्हणून समानतेचा विचार आपण जे प्रचलित नेहमी विचार मांडतो जो विचार प्रचलित आहे की समानता म्हणजे तुम्ही आम्ही एक मानणं, तुम्ही आम्ही सम मानणं याला समानता असं म्हणायचं असेल तर हा विचार केला पाहिजे की पहिल्यांदा आपल्यात काय समान आहे हे बघितलं पाहिजे. आणि आपल्यात काय समान आहे हे बघितलं की मग आपण कुठे समान आहोत हे बघितलं पाहिजे. आपलं सामान्यत्व कळलं पाहिजे, मी सामान्य आहे हे कळलं पाहिजे. आणि या सामान्यत्वाच्याच भूमिकेवर आपण सगळे समान होऊ शकतो.